हे वरती जा रे मजगाव गाव आहे, मजगाव एरिया आहे आणि हे असं भांड्यांचं दुकान आहे सर. तिथे साप आलाय. कोण बघितलं साप? मी बघितलं. म्हणजे कसं आला काय? म्हणजे इथं शटर होता, उघडल्या बिडल्या सोडून इकडे ह्या सगळ्या. तुम्ही शटर उघडले उघडल्या शटर कडे थांबले होतो. भैया काल रात्री कधी पण आलाच ना, त्याच्या या पोत्यांमध्ये गेला म्हणे. कोबरा आहे हा पोटन मधलं आहे. तर छोटा आहे पण तो शटर उघडल्या उघडल्या त्यांना दिसला. दिसला ही चांगली गोष्ट आहे. कधी कधी दुर्घटना सुद्धा घडतात, शटर मध्ये अडकून साप सुद्धा मेले एक एकदा. तर असे पण आमचे व्हिडिओ आहेत. तर ठीक आहे, नाग आहे अंदाजे एक महिन्याचा असणार. एक तर शटर उघडल्या उघडल्या तो त्यांना दिसला, पण दिसला नसता तर हा एवढा सगळं सामान आहे. छोटा आहे पण तो कुठं गेला असं समजलं पण नसतं. आणि असेच साप आपल्या आजूबाजूला आयुष्य काढतात. फक्त तो दिसल्यावरती आपण त्याचा इश्यू बनवतो किंवा घाबरतो. तर असे साप असतातच, त्यामुळे ते कॉमन आहे. तर घाबरायचं काही गोष्ट नाही, फक्त काळजी घ्या. तर हा इथंच आजूबाजूला फिरला असता आणि दिसला नसता तर तो आम्ही असंच आयुष्य म्हणजे काम केलं असतो त्याच्यासोबतच. पण तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही. जेव्हा आपण साप बघतो तेव्हाच आपल्या मनात भीती निर्माण होते आणि जास्त आपण स्वतःवरती प्रेशर घेतो. तर असं करता इथं साप आहे हे ध्यानात ठेवूनच काम करायला. ज्यावेळी याला मी पकडत होते तेव्हा तो पळण्याचाच प्रयत्न करत होता. म्हणजे एवढा आता रागीट दिसायला तुम्हाला साप, तरी पण तो पळण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे ते प्रतिकार करण्यासाठी असा पणा वगैरे काढतो आणि घाबरल्यामुळे तो असा प्रतिकार करतो. तर तोही आपल्याला स्वतःच तोही स्वतः आपल्याला घाबरतो. त्यामुळे याच्यावरून सांगते की एवढे साप धोकादायक नाहीये. कारण आम्ही मी त्याच्या मागे होते आणि मी पकडत होते त्याला, तर तो पळत होता. तर त्याला आपल्याला काहीतरी करायचं आहे असं त्याच्या मनात नसतंय. तर आता जरी मी या सापाला सोडलं चिमटीतून तर तो पळण्याचाच प्रयत्न करणार. तर ठीक आहे, आता बंद करूया आपण. Thank you.